नमस्कार वर्षाली किचन मध्ये आपले स्वागत आहे तुम्ही मसाला पुरी मसाला पापड हे नावं तर ऐकलेले असतील आणि ते पदार्थ खाल्लेलेही असतील पण आज आपण एक असाच मसाल्याचा असा पदार्थ बघणार आहोत ती म्हणजे मसाला रोटी तर आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे मसाला रोटी चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथं मी दोन चपात्या घेतलेल्या आहे तुम्ही शिड्याही चपात्या वापरू शकतात किंवा ताज्याही घेतल्या तर काहीच हरकत नाही आता एक काट्याचा चमचा घ्यायचा आहे आणि आप आपल्याला जी पोळी आहे चपाती आहे तिला होल पाडून घ्यायचे बघा याप्रमाणे टोचे मारून घ्यायचे आपल्याला दोघे साईडने मारायचे म्हणजे जेव्हा आपण चपाती तळो तेव्हा ती फुलणार नाही आपल्याला फुगलेली चपाती नको आहे म्हणून टोचे मारताना अगदी चांगले मारायचे पूर्ण चपातीला मारून घ्यायचे आहे आता इथं मी तेल गरम करत ठेवलेलं आहे बघा तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चपाती टाकून घ्यायची आहे आणि चांगली खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर चपाती एक साईड तळून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पलटवायची आहे बघा आपल्याला चपाती ही फुगलेली दिसते पण जेव्हा आपण साईड पलटवू तेव्हा ती फुगणार नाही अगदी खालती बसेल ती बघा आपण चपाती तळताना अगदी ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घ्यायची आहे म्हणजे ती क्रिस्पी होते छान बघा जेव्हा आपण चपातीची साईड पलटवली तेव्हा चपाती, ते चपाती लगेच खालती बसलेली आहे म्हणजे फुगलेली नाही आहे म्हणूनच याप्रमाणे आपण जसे अगोदर टोचे मारून घेतले तसे पूर्ण टोचे मारून घ्यायचे चपातीला म्हणजे ती छान तळल्या जाते चपाती तळताना गॅस आपल्याला लो टू मिडीयम ठेवायचा आहे आपली चपाती आता छान तळल्या गेलेली आहे काढून घेऊया इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहे बघा काकडी घेतलेली आहे टोमॅटो आहे कांदा आहे आणि कोथिंबीर हे बारीक चिरून घ्यायची आहे आणि थोडे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहे इथं मी बारीक शेव घेतलेले आहे अगदी बारीक ते नायलॉन शेव मिळतात ते आहे मग चपातीही थंड झालेली आहे आणि किती क्रिस्पी झालेली आहे तुम्ही आवाज ऐकू शकताय आता चपातीवरती आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या त्या घालून घेऊया तर इथं मी कांदा घालते कांदा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे चांगला तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसारही भाज्या वापरू शकतात म्हणजे गाजर बीट कांदा आपला टाकून झालेला आहे आता जे आपण काकडी घेतलेली होती तीही टाकायची आहे काकडी वगैरे टाकून झालेली आपली आता आपण टोमॅटो टाकून घेऊया बघा हे जे चपाती आहे ते मुलंही अगदी आवडीने खातील म्हणजे आपण चटपटीत बनवतोय तिला तर जर मुलं चपाती खात नसतील तर याप्रमाणे तुम्ही मुलांना देऊ शकतात आता जे डाळींचे दाणे होते ते घालून घेऊया आपण थोडे आता यामध्ये आपण थोडासा लाल तिखट पसरवून घेऊया सगळ्या भाज्यांवरती आणि चपातीवरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट हे कमी जास्त घालायचं आहे इथं मी चाट मसाला घेतलेला आप आहे आपल्याला चटपटीत बनवायची त्यामुळे थोडासा चाट मसाला घालायचा आहे आणि अगदी चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही भाज्या घालण्याच्या अगोदर चपातीलाही लावू शकतात पण मी भाज्यांवरतीच घालते आता थोडीशी कोथंबीर घालायची आहे आपण थोडी नंतर घालूया शेव घातल्यानंतर आता थोडीच घालायची आहे आपले बारीक ते घालायचे शेव आपल्या चा चपातीवरती चांगले पसरून घ्यायचे हे जे आपण मसाला चपाती बनवतोय ती खायला अगदी छान लागते कुरकुरीत होते आणि आपण भाज्या टाकलेल्या आहे तरीही त्या ती जी चपाती आहे ती नरम पडत नाही क्रिस्पीच असते म्हणून एकदा नक्की ट्राय करून बघा मी ह्या चपातीला मसाला रोटी असं नाव दिलेलं आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा त्याचप्रमाणे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे तेही दाबायला विसरू नका म्हणजे अशा नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील बघा किती सहज चपाती तुटलेली आपली आपला जसा मसाला पापड असतो त्याचप्रमाणे आपली चपाती झालेली आहे मस्त खा आणि स्वस्त राहा